राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथं झालेल्या महिला संगीत भजन स्पर्धेमध्ये कौलवच्या स्वरसंध्या भजनी मंडळ या महिला भजन मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला जिल्ह्यातील सव्वीस महिला भजनी मंडळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता ही स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती राधानगरी तालुक्यातील गुडाळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या संस्थेच्या बेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त महिला संगीत भजन स्पर्धा पार पडली या स्पर्धेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील गुडाळेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष ए डी पाटील यांच्या हस्ते झाला या स्पर्धेमध्ये दोन अभंग एक गवळण असे प्रकार प्रत्येक भजनी मंडळानं सादर करायचे होते या स्पर्धेत सव्वीस महिला भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता दिवसभर चाललेल्या या स्पर्धेमध्ये पंचांनी ताल सूर वाद्य आवाज या गोष्टींचं परीक्षण करून त्यातून एक ते पाच क्रमांक विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक दिली त्यामध्ये कौलोच्या स्वरसंध्या भजनी मंडळाला प्रथम तर विठ्ठल बिरदेव गणेश भजन मंडळाला द्वितीय आणि विठ्ठल रुक्माई तसंच विठ्ठल माऊली मंडळाला तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला विजेत्यांना सात रुपये पाच रुपये तीन रुपये रोख तसंच सन्मान चिन्ह देण्यात आलं तर दोन भजनी मंडळांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलं या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कोकूचे संचालक किसन चौगले संस्थेचे चेअरमन अभिजित पाटील इंद्रजित पाटील ग्रामपंचायत सरपंच सुजाता पाटील महादेव कोथळकर ए बी माळवी आनंदराव माळवी आशिष पाटील यांच्यासह संस्थेचे कर्मचारी सभासद उपस्थित होते